नमस्कार मी यामिनी महामोणकर टॉक टाईम या आमच्या खास कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपला विषय आहे हृदयरोगाची भीती चालताना दम लागणं जिने चढताना धाप लागणं छातीत भरून आल्यासारखं वाटणं अशी लक्षणं हृदयविकाराच्या दिशेने वाटचाल करणारी असू शकतात वेळीच घेतलेली खबरदारी आपल्याला हृदयविकार किंवा हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराला रोखण्यासाठी मदत करू शकते यासाठी हृदय रुग्णांनी स्वतःच्या हार्ट हेल्थसाठी नेमकं का काय करायला हवं याच अनुषंगाने हृदय रुग्णांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत माधवबागचे पुणे सिंहगड रोड क्लिनिक हेड डॉक्टर योगेश यलमार डॉक्टरांचं मी आपल्या शो मध्ये स्वागत करते डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार विषयाला सुरुवात करण्यापूर्वी माधवबागच्या विनाशस्त्रक्रिया चिकित्सेच्या मदतीने हृदयविकार आणि त्यामुळे जाणवणाऱ्या लक्षणांच्या भीतीपासून मुक्त झालेल्या आनंदी रुग्णांचं मनोगत माझं नाव पांडुरंग देवबा जाधव चालते वेळी धाप लागायची भरपूर चिने चढते वेळी किंवा चढण चढते वेळी अतिशय धाप लागत होती लोकसत्तेमध्ये मा माधवबागची एक जाहिरात आली होती हर्टवरती तुम्हाला मोफत सल्ला म्हणून असे ॲडवटाईज विचार केला की आपल्या इथे जवळ शाखा आहे तर आपण एकदा जाऊन चेक करून येऊ तर त्यांनी सांगितले की तुम्हाला कदाचित ब्लॉकेजची शक्यता वाटते तर आमच्या एकली तुम्ही हर्टची हार्टवरती जे ट्रीटमेंट आहे ती तुम्ही चालू करावी एक वर्षानंतर मला बऱ्यापैकी फरक जाणवला हो इवन दो मला इतर विकारी बरेच होते डायबिटीज बी पी होता नंतर युरिक ॲसिड वाढायचं कोलेस्ट्रॉल होतं अशा मला एकंदर नऊ प्रकारच्या गोळ्या चा हो चालू होत्या अशा प्रकारे जवळपास संपूर्ण गोळ्या बंद झाल्या त्याच्यामुळं आता मला मी जेणे चढू शकतो रेल्वेचे जेणे चढतो बिल्डिंगमध्ये सुद्धा आता आठ आठ माळे मी चढून जाऊ शकतो ह्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी फरक पडला त्यांचे नंतर त्यांचे जे एक्सरसाइज आहेत त्यांनी दिलेले ते त्यांचं एक प्रामेय म्हणून ते पु पुढे होते जेवणाचे सुद्धा मी पहिल्यांदा हे केलं त्यामुळं माझं वजन जवळजवळ दहा पंधरा काय किलो कमी झालं होतं जे त्यांनी मला चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यांचं मी आभार मानतो त्याचप्रमाणे लोकांनीसुद्धा हे ॲलोपॅथीच्या पाठीमागं न पडला माधोबागची ते हर्ट हार्टची आणि डायबिटीस ही ट्रीटमेंट जरूर घ्यावी असं मी सगळ्यांना आवाहन करेन डॉक्टर आपण असं बऱ्याचदा बघितलंय की चालताना किंवा अचानक मध्येच आपल्या पाठीत कळ येते डाव्या डाव्या हाताला हाता मुंग्या येतात किंवा अचानक छातीमध्ये खूप तीव्रतेने दुखायला लागतं तर या सगळ्या लक्षणांचा संबंध हा आपल्या हृदय विकाराशी काही येतो का हो नक्कीच की हृदयविकार किंवा हार्ट अटॅक जर म्हंटल तर पहिल्यांदा आपलाच हृदयाचा ठोका चुकतो हो आणि त्याची सुरुवात आपण अशी करायला हवी आहे की पायावरती सूज येणं दम लागणं छाती दुखणं ही सर्व लक्षणे प्रत्येक वेळेस हृदयरोगाचीच किंवा हार्ट अटॅकचीच असतील असं नाही आहे तर हार्ट अटॅक किंवा ही जी काही लक्षणं आहेत ही आपल्याला काहीतरी भयंकर किंवा त्याची चिकित्सा काहीतरी भयंकर असेल हो हो। असं वाटतं पण ते तसं नाही काही तपासण्या जसे की स्ट्रेस टेस्ट काही ब्लड टेस्ट अशा तपासण्या करून त्यांचं योग्य वेळी रोगनिदान केलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि आपल्याला समजू शकतं की हा हार्ट अटॅक आहे किंवा नाही आहे हा पण ही जी लक्षणं आहेत छातीत भरून येणं किंवा अचानक कळ मारणं डाव्या हातात मुंग्या येणं हे असं का होत असावं याचं कारण काय आहे नेमकं याचं कारण खूप सिम्पल आहे की चालताना दम लागणे छातीत दुखणे छाती भरून येणे किंवा पायावरती सूज येणे ही सर्व लक्षणे क्रॉनिक हार्ट फेल्युअर क्रॉनिक हार्ट फेल्युअर म्हणजे काय तर की हार्ट फेल होणं नव्हे तर क्रॉनिक हार्ट फेल्युअर म्हणजे की हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी कमी होणं बरोबर पंपिंग कॅपॅसिटी कमी होत असताना ते अगोदर आपण समजून घेऊयात की हृदयाचं मूळ किंवा काम काय आहे हृदयाचं मूळ काम असं आहे की आपल्या हृदयातून रक्त पंप करणं आणि ते संपूर्ण शरीरभर म्हणजे अगदी डोक्यापासून ते पायापर्यंत रक्ताभिसरण त्यालाच आपण ब्लड सर्क्युलेशन हे नियमित करणं हे असं आहे आणि या कामामध्ये जिथे अडथळा येतो तिथेच आपण त्याला क्रॉनिक हार्ट फेल्युअर असं म्हणतोच म्हणजेच हृदयाच्या स्नायू किंवा मांसपेशी कमकुवत होतात यालाच आपण क्रॉनिक हार्ट फेल्युअर म्हणतो प्रेक्षक छातीत दुखणं चालताना दम लागणं किंवा छातीत भरून आल्यासारखं वाटणं पाठीत दुखणं किंवा डाव्या हातालाही आपल्याला अचानक अशा मुंग्या आल्यासारखं वाटतं तर अशी जी काही लक्षणं तुम्हालाही जाणवत असतील तर यावेळी यावर लगेच वेळीच योग्य पाऊल काय उचलावं हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा तुम्ही नक्की सल्ला घ्या डॉक्टर वळूयात पुढच्या प्रश्नाकडे की आपण पाहतो की ही जी लक्षणं आहेत की छातीत कळ येणं किंवा दम लागणं अचानक पण आपण पाहतो की रुग्णांना अचानक कधी कधी लक्षणं आढळतात तर ते असं का आपल्याला चालताना बसताना किंवा बसल्यावरही चालताना दम लागणे छाती भरून येणे किंवा छातीत दुखणे ही लक्षणं जाणवतात याचं मुख्य कारण हेच आहे की क्रॉनिक हार्ट फेल्युअर क्रॉनिक हार्ट फेल्युअर मध्ये मगाशी मी जसं सांगितलं की हृदयाचं जे मूळ काम आहे ते कुठेतरी बिघडलेलं असतं आणि ते बिघडण्यासाठी हृदयाच्या जे मूळ काम आहे की हृदयातनं रक्त पंप करणं ते कमी झालेलं असतं हे झाल्यानंतर आपल्याला वरील सर्व लक्षणं हे दिसतात हे झालं डॉक्टर चालताना आणि बसताना पण आपण अशा अशा खूप केसेस पाहिलेल्या आहेत की रुग्णाला झोपेतच अटॅक अटॅक येतो म्हणजे झोपेत जो, असताना असताना ही लक्षणं दिसतात की छातीत कळ येते हाताला मुंग्या किंवा पाठीत कळ येते तर ही लक्षणं झोपेत पण येण्यामागचं कारण काय आहे नेमकं तर आ, ही लक्षणं जर झोपेत येत असतील की म्हणजे काही पेशंट काही किंवा काही लोक आम्हाला सांगतात की मला झोपेतून जाग झाली श्वास घ्यायला त्रास झाला हो. आणि मला खिडकी उघडावी लागली हवा येण्यासाठी किंवा घोरणे आपण त्याला स्नोरिंग म्हणतो ही सगळी लक्षणं हृदयरोगाच्या पुढच्या पेक्षाही जास्त तीव्रतेची आहेत त्यामुळे त्याला त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही योग्य वेळी लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचे नक्कीच नक्कीच डॉक्टर तुम्ही जे काही सांगितलं त्यानुसार आपल्या एक सर्वात मोठा प्रश्न इथे तयार होतोय की ही जी लक्षणं आहेत ही होण्यामागची कारण काय आहेत आणि हे टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे रेग्युलर येणारा स्ट्रेस, स्ट्रेस।, स्ट्रेस फॅक्टर आहे हो। की आपल्याला जीवनशैलीमधील बदल म्हणजे की त्याच्यात आहार असेल व्यायामाचा अभाव असेल ह्या सर्व गोष्टींमुळे ही लक्षणं येतात ते होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल तर ती होऊ नये म्हणून आपण अगदी घरगुती सोपी सोपी गोष्टी करू शकतो की आपल्या आहारातील पाण्याचं प्रमाण हे योग्य आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आपण कमी करणं आणि खाण्यातील म्हणजे आहारातील कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करणं हे आहे हे जरी सोपी कारण गोष्टी केल्या तरी आपण ह्याच्यापासून टाळू शकतो नक्कीच पण हे टाळण्यासाठी आणखी कोणती काळजी घ्यायला पाहिजे रुग्णांनी हे टाळण्यासाठी आपण नियमित तपासण्या करणं बरोबर आहारातील आणि जीवनशैलीतील हो। बदल करणं करणं गरजेचे आहेत नक्कीच तुम्ही आता जे म्हणालात की टेस्ट करणं गरजेचं आहे तर ज्या हृदयशक्ती प्लस प्लॅन मधल्या ब्लड टेस्ट आहे त्याविषयी तुम्ही सांगा त्या कधी करायला पाहिजेत किंवा ते केल्याने रुग्णांना काय मदत होईल नक्कीच की हृदयशक्ती प्लस हा केअर प्लॅन माधवबागणी जो आणलेला आहे त्याच्यात थ्री सिक्स्टी डिग्रीचा अँगल किंवा एक व्ह्यू बघितलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीला कंप्युटराइज स्ट्रेस टेस्ट होते स्ट्रेस टेस्ट म्हणजे काय तर ट्रेडमिल वरती पंधरा मिनिट चालणं आणि त्यातून आपल्याला काय समजतं तर व्हिओ टू मॅक्स व्हिओ टू मॅक्स म्हणजे व्हॉल्युम ऑफ ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द हार्ट म्हणजेच सोप्या भाषेत हार्ट अटॅकच्या विरुद्ध लढण्याची कार्यक्षमता किती आहे ती जर पस्तीस असेल किंवा पस्तीस पेक्षा जास्त असेल तर आपण बिंदास्तपणे राहू शकतो की आपलं हृदय हे मजबूत आहे ती जर कमी असेल तर आपल्याला योग्य वेळेस ती खबरदारी घेता येईल दुसरी गोष्ट आहे की काही रक्तातल्या तपासण्या रक्तातल्या तपासण्यांमध्ये साधं हिमोग्लोबिन असेल कोलेस्ट्रॉल असेल म्हणजेच लिपिड प्रोफाईल असेल एचबीएनसी असेल काही लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट थायरॉइड टेस्ट अशा प्रकारच्या तपासण्या आहेत जेणेकरून शरीरातील आतील गोष्टी आपल्याला समजण्यास मदत होईल आणि योग्य वेळी त्याचं उपचार आपल्याला करता येईल नक्कीच नक्कीच डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलेल्या ब्लड टेस्टच्या मदतीने हृदयरोगामुळे तुमच्या शरीरात शरीरा शरीरात आतून किती नुकसान झालंय हे अचूक निदान करता येतं आणि त्यावे त्यावर वेळीच उपचार करण्यास मदत होतं या संदर्भात डॉक्टरांचा तुम्ही नक्की सल्ला घ्या डॉक्टर तुम्ही ज्या काही टेस्ट सांगितलात त्या टेस्ट कधी करायला पाहिजे त्या म्हणजे लक्षणं आढळल्याच्या नंतर काहींना लक्षणं काहीच नाही आहेत पण तरी देखील एक त्याच्या आधी देखील केलेल्या चालतात का सांगतो की जनरली ही लक्षणं आपल्याला दिसत असतात पण लोक टेस्ट करण्यासाठी घाबरतात की बाबा टेस्ट करूयात आणि नको त्या गोष्टी मागे लागतील पण मी याच्यावरती असं सांगेल की डोळे बंद केले तर आजार आपल्या शरीरातून बाहेर जाणार नाही त्याच्यासाठी आपल्याला की योग्य वेळी टेस्ट करणं गरजेचे आहे आणि ह्या टेस्टमध्ये मी जसं आता म्हणालो की तीन प्रकारच्या टेस्ट येतात कंप्युटराइज स्ट्रेस टेस्ट ब्लड टेस्ट आणि तिसरी म्हणजे कार्डियक रिस्क असेसमेंट याच्यामध्ये ब्लड प्रेशर हार्ट रेट बी एम आय वेट या गोष्टींचाही शरीरातील एस पी ओ टू म्हणजे ऑक्सिजन लेवल या गोष्टींचा वापर करून आपल्याला आपल्या हृदयाची कार्यक्षमता किंवा हृदयाची स्थिती आपल्याला जाण ओळखता येईल आणि आपल्याला त्याच्यावरती योग्य पुढची पावलं उचलता येतील नक्कीच डॉक्टर प्रेक्षक वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची मात्र तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा टॉक टाइम ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण डॉक्टर योगेश येलमार यांच्याकडून हृदयरोगाची भीती या विषयावर माहिती जाणून घेतोय डॉक्टर वळूयात पुढच्या चर्चेकडे डॉक्टर तुम्ही ज्या काही आता टेस्ट सांगितल्या ज्याच्यात ब्लड टेस्टचाही उल्लेख होता तर या सर्व टेस्ट केल्याच्या नंतर जर रुग्णांना हृदयविकाराचीच हृदयविकार झाल्याचं जा निदान लागलं तर त्यानंतर मग रुग्णांनी काय करायला पाहिजे त्याच्यानंतरची पहिली स्टेप काय असेल त्यांची आता ह्या सर्व टेस्ट केल्यानंतर जर आपल्याला असं दिसून आलं आहे की निदान झालेलं आहे की आपल्या हृदयाची कार्यक्षमता ही कमी झालेली आहे म्हणजेच आपण मगाशी म्हणलो की क्रॉनिक हार्ट फेल्युअरमध्ये आपण गेलेलो आहोत तर याच्यासाठी आपण घरगुती काही उपाय असे करू शकतो की आ, रोज सकाळी अर्धा तास नाश्त्यापूर्वी व्यायाम करणं ही सोपी गोष्ट आपण करू शकतो हो। त्याच्यासाठी माधवबाग आ, हे नेहमीच तुमच्यासोबत आहे हे मी आवर्जून सांगेल त्यासाठी आपलं एक एम आय बी पल्स ॲप अँड्रॉइड आणि प्लेस्टोर दोन्हीवर अँड्रॉईड प्लेस्टोर आणि ॲपल प्लेस्टोर दोन्हीवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये बघून आपण व्यायाम करू शकतो दुसरी गोष्ट आहे की आहार आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी घेणं हे आपण बघितलंच आहे पण आपल्या शरीरात जर डायबेटीसचं प्रमाण ब्लड प्रेशरचं प्रमाण किंवा हृदयरोगाचं प्रमाण जर जास्त असेल त्याच्यासाठी आपण पाच सहा दहा औषधं जर रोज खात असेल आणि त्याचे दुष्परिणाम हे शरीरावर होत असतील तर त्याच्यासाठी बागणी डायट किट तयार केलेले आहेत डायट किट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये संपूर्ण महिनाभराचा आहार एका बॉक्समध्ये पॅक करून आपण ठेवलेला आहे तो देण्यामागचा मुख्य उद्देश असा आहे की क्वालिटी आणि क्वांटिटी क्वालिटी ऑफ फूड आणि क्वांटिटी ऑफ फूड म्हणजे त्याच्यामध्ये लो कार्बोहायड्रेट आहे आणि योग्य प्रमाणात म्हणजे पाहिजे तेवढ्याच प्रमाणात आपण डाएट तिथे प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण सूप हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत असा हा परिपूर्ण आहार आपण रुग्णांसाठी तयार केलेला आहे तिसरी गोष्ट पंचकर्म पंचकर्म का करायची तर आयुर्वेदामध्ये गे पाच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की पंचकर्माचा आपल्याला फायदा होतो ह्या पंचकर्मामध्ये की चार गोष्टी प्रामुख्याने होतात त्यालाच आपण म्हणतो की एच एफ आर टी हार्ट फेल्युअर रिव्हर्सिबल थेरपी तर त्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन रुद्धारा आणि बस्ती अशा चार गोष्टींचा समावेश होतो तर त्यातला पहिली गोष्ट आहे स्नेहन स्नेहण म्हणजे औषधी तेलाने पूर्ण शरीराची मसाज मालिश केली जाते ती मालिश करण्याची एक विशिष्ट पद्धत आपण डेव्हलप केलेली आहे की पायापासून हृदयाकडे जो काही रक्तपुरवठा सुरळीत करणं हा त्याच्यामागचा मेन उद्देश असतो दुसरी गोष्ट आहे की स्वेदन स्वेदन म्हणजे औषधी काढ्याची वाफ देणं त्यालाच आपण स्टिंबात ही म्हणू शकतो तिसरी गोष्ट रुद्धारा, रुद्धारा धारा रुद्धारा म्हणजे की हृदयाच्या ठिकाणी म्हणजे सरफेस वरती औषधी काढ्याची धारा करणं जेणेकरून इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्सेशन मिळून छाती जड होणे आणि ही लक्षणं इमिजिएटली कमी होतात आणि चौथी गोष्ट बस्ती बस्ती म्हणजे की एक शंभर एम एल औषध त्याचा एनिमा म्हणजेच गुदद्वारामार्गे आतमध्ये औषध दिलं जातं त्याचा कुठलाही त्रास पेशंटला किंवा व्यक्तीला होत नाही त्याच्यापासून आपल्याला नक्कीच फायदा मिळतो बरं नक्कीच तुम्ही जे एच एफ आर टीचा उल्लेख केला तर एच एफ आर टी ही जी ट्रीटमेंट आहे ती वर्षभराची आहे मग याच्यासाठी जो काही खर्च लागतो वर्ष तो वर्षभराचा खर्च एकदाच द्यावा की काही योजना त्याच्यासाठी तुम्ही आखली आहे नक्कीच पेशंटच्या फायद्यासाठी आपण एक योजना आणलेली आहे की वर्षभराचा पैसे एकदम भरणे हे कठीण असतं तर त्याच्यासाठी जो काही खर्च आहे तो इन्स्टॉलमेंटमध्ये तीन महिने सहा महिने नऊ महिने अशा इन्स्टॉलमेंटमध्ये आपण भरू शकतो आणि तेही कुठलेही अतिरिक्त शुल्क म्हणजे आपण त्याला झिरो इंटरेस्ट रेट या म्हणू आपण असं म्हणूयात की कुठलंही अतिरिक्त चार्जेस न देता आपण इन्स्टॉलमेंटमध्ये दे भरू शकतो त्याच्यासाठी आरोग्य फायनान्स ही आपण आणलेली आहे नक्कीच हो, नक्कीच डॉक्टर एच uh, एफ आर टी ट्रीटमेंटच्या मदतीने हार्ट अटॅकच्या भीतीपासून मुक्त झालेल्या आनंदी रुग्णांचं मनोगत आपण आता ऐकूयात नमस्कार माझं नाव प्रतिभा हेमंत सावदेकर मी इथे आले तेव्हा माझा बी पी एकशे हो चाळीस वगैरे असायचा टेन्शनचं काम असलं हो तर एकशे साठ वगैरेपर्यंत पण जायचा वजन माझं बहात्तर होतं ते आता माझं वजन साठ आहे त्याच्यानंतर माझे पल्स रेट तर एकशे आठ होते आता माझे साठच्या आसपास माझे फॉल्स रेट येतात आणि आता त्यांनी मा म्हणजे मला ॲलोपॅथिक औषध चालू होतं मी जेव्हा त्यांनी मला बी पीचं माझी ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा ॲलोपॅथिक पण औषध चालू होतं आणि माधवभागेचं पण औषध चालू होतं पण माधव ॲलोपॅथिकचं औषध त्यांनी माझं एका महिन्यात बंद केलं मला पाच महिने झाले आणि अशा प्रकारचा रिझल्ट मला मिळाला आणि मी एका आजारासाठी आले होते पण माझे सगळेच आजार बरे झाले आणि माझं एक तत्व आहे की मला अंथरुणात राहायचं नाही आहे मरण कधी पण येऊ दे पण मला अंथरूण नको आहे आणि मग हे आजार नको असतील तर ह्याच्यासाठी ठोस उपाय आपल्याला केलेच पाहिजेत हे महत्वाचं आहे आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या माधवबागेचे जे उद्गाते आहेत माधवजी साने ह्यांना तर मी खूपच धन्यवाद देते की बघा एखादी व्यक्ती जगाच्या कल्याणासाठी स्वतःच माझं म्हणजे अभिवादन करते मी त्यांनाही खूप धन्यवाद देते डॉक्टर तुम्ही ज्या काही आता टेस्ट सांगितलात की ज्याच्यामध्ये ब्लडच्या टेस्ट वगैरे पण अन्य काही टेस्ट आहेत तर याच्याविषयी आणखी काही या तुम्ही सविस्तर मध्ये सांगा नक्कीच की आपण ज्या टेस्ट सांगितल्या त्याच्यामध्ये पहिली टेस्ट होती ही कम्प्युटराइज टेस्ट त्याचं आपण डिटेल बघितलेलंच आहे पण आपण ती का करायची हे थोडस समजून घेऊयात तर कम्प्युटराइज स्ट्रेस टेस्ट ही जी आहे पंधरा मिनिट ट्रेडमिलवरती चालवून घेतली जाते आणि चालत असताना कंटिन्युअसली ईसीजी मॉनिटर केला जातो त्याच्यावरून आपल्याला व्हिवो टू मॅक्स कळणार आहे म्हणजेच आपल्या हृदयाची कार्यक्षमता कळणार आहे तर हे कळाल्यानंतर आपल्या हृदयाची किंवा आपली क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ लाईफ वाढवणं हाच मेन उद्देश त्याच्यामध्ये असतो oh. दुसरी गोष्ट आपण बघितली की ब्लड टेस्ट ब्लड टेस्टमध्ये की थायरॉइड किडनी फंक्शन टेस्ट yeah. ह्या तपासण्यांनुसार आपल्याला शरीरामध्ये कुठे कुठे आणि किती दोष निर्माण झालेले आहेत right. आणि इम्प्रुव्हमेंटमध्ये म्हणजे की आपण ट्रीटमेंट करत असताना किती वेळ लागणार आहे याचाही अंदाज आपल्याला येत असतो तर ह्या तपासण्यांचा फायदा करून आपण पुढे आपण जाऊ शकतो डॉक्टर पाहतो की हृदय विकारासोबतच मधुमेह बीपी यांचं पण प्रमाण वाढतंय तर त्यावर तुम्ही एकंदरीत काय सांगाल ते त्यावर कोणती खबरदारी आपण घ्यायला पाहिजे नक्कीच की अलीकडे जर आपण बघितलं की हृदयरोगासोबतच मधुमेह ब्लड प्रेशर हे आजार हे असतातच हो की त्याचं मुख्य कारण अगेन हेच आहे की आपली बदललेली जीवनशैली की आपण अलीकडे जे काही आहार विहार आणि व्यायाम या हो। तीन गोष्टींचा अभाव प्रामुख्याने आपल्याला जाणवतो हो हो। बरं नक्कीच डॉक्टर आपण पाहतोय सध्याचं जीवन एवढं धावपळीचं झालंय की जी फास्ट लाईफ आहे जी फास्ट फूड व जगतीय त्यामुळे अनेकांचं डाएट मेंटेन होत नाहीये आहार व्यवस्थित घेतला जात नाहीये तर यावर तुम्ही हृदयविकाराचे जे रुग्ण आहेत त्यांनी किंवा ज्यांना हृदयविकाराचा काहीच त्रास नाहीये अशा लोकांनी हृदयविकाराची लक्षणं आढळणाऱ्या लोकांनी पण कोणता आहार घेतला पाहिजे नक्की की हृदयरोग असू देत मधुमेह असू देत किंवा ब्लड प्रेशर असू देत ह्या सर्व रुग्णांनी लोक कार्बोहायड्रेट कमी असलेला आहार घेणं त्याच्यासाठीच माधवबागनी विशेष करून वेगवेगळे आहार प्लॅन तयार केलेले आहेत म्हणजे की स्वास्थ्यम म्हणजे की ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांसाठी हा सेपरेट डाएट प्लॅन तयार केलेला आहे हो। मधुमेह याच्यासाठी प्रमेह हा डायट किट तयार केलेला आहे ब्लॉकेजेस रिव्हर्सल याच्यासाठी आपण रिव्हर्स डायट बॉक्स हा बॉक्स तयार केलेला आहे आणि ब्लड प्रेशर साठी गो बी पी हा डायट बॉक्स तयार केलेला आहे माधवबाग मध्ये आजारानुसार प्रत्येक आजारानुसार वेगवेगळे डायट बॉक्स का तयार केलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्या औषधीयुक्त तो आहार आहे आणि तो घेतल्याने आपल्याला तीन महिन्यामध्ये हे नक्की आपल्याला ठरवता येईल की बाबा नेमका आहारामध्ये काय बदल केला पाहिजे कसा केला पाहिजे म्हणजे आपण खाण्यात किती गोष्टी आणि कोणत्या घेतल्या हो। पाहिजेत आणि कोणत्या घ्यायच्या नाहीत सर आपण पाहतो की हृदयविकाराचा झटका हा कोणत्याही वयोगटात आलेला पाहतो पण तरी देखील कोणत्या वयोगटामध्ये हा जास्त आढळून येतो खूप छान प्रश्न आहे हा कि अलीकडेच आपण बघतो की हृदयविकाराचा झटका येण्याचं वय आता राहिलेलं नाहीये हो। पूर्वी आपण म्हणत होतो की चाळीसी नंतर पन्नाशी नंतर किंवा सिनियर सिटीजन्स मध्ये त्याचं प्रमाण जास्त होतं पण आपण आता आजही बघतो की पंचवीस अठ्ठावीस तीस बत्तीस या वयोगटातच हृदयरोगाचं प्रमाण किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे माझ्या ओपीडी मध्ये एक अठ्ठावीस वर्षाचा तरुण ज्याला हार्ट अटॅक येऊन गेला आहे हे एक लेटेस्ट मागच्या महिन्यातच आपण बघितले तो आला होता हे प्रमाण वाढण्याचं मुख्य कारण की स्ट्रेस फॅक्टर डॉक्टर आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी हृदयरोगाची भीती या विषयावर एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू प्रेक्षक आज आपल्यासोबत होते योगेश येलमार डॉक्टर त्यांनी आज आपल्याला हृदयरोगाची भीती या विषयावर सखोल मार्गदर्शन टॉक टॉकटाईममध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत